रत्नागिरीच्या एसटी डेपो डिझेलचा खडखडाट झाल्याने तब्बल दोनशे पंचवीस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले डिझेल साठी पैसे न भरल्यानं एस टी बसमध्ये भरण्यासाठी डिझेलच उपलब्ध नाही एस टीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्यानं आज दिवसभर अनेक प्रवाशांचा खोळांबा झाला कोकणातल्या ग्रामीण भागातील लाईफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टीवर काहीच येऊ नये अशी वेळ आज आली आहे यापूर्वी शिवशाही बसेसवर जप्तीची वेळ आली होती आता यावेळेस डिझेलचे पैसे वेळेवर न भरल्यानं चक्क रत्नागिरीच्या एस टी डेपो डिझेलचा तुटवडा पाहायला मिळाला एसटीत भरण्यासाठी डेपोत एक थेंब सुद्धा डिझेल नव्हते डिझेलचा मोठी समस्या रत्नागिरीच्या एस टी डेपो समोर उभी राहिली रत्नागिरीच्या एस टी डेपोत अनेक गाड्या डिझेल अभावी उभ्या होत्या या डिझेलच्या तुटवड्यामुळं रत्नागिरी डेपोतील तब्बल चार हजार किलोमीटरवरील दोनशे पंचवीस बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या त्यामुळे एस टी स्थानकात अनेक प्रवासी सकाळपासून खोळंबलेले पाहायला मिळाले डिझेलचे पैसे वेळेत भरले ही समस्या उद्भवली आहे त्यामुळे व्यक्त करण्याची वेळ आली रत्नागिरी डेपोला दर दिवशी सहा ते सात हजार लिटर डिझेल लागतं शनिवारी डिझेलचे टँकर न आल्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे रत्नागिरी एसटी डेपोचे सुमारे तीन ते चार लाखांचे आर्थिक नुकसान झालं असल्याची माहिती येथील वाहतूक नियंत्रक रमेश गोविंद केळकर यांनी दिली आहे